सरकार आल्यापासून मागच्या 2 वर्षात गतीने काम चालू झालेलं आहे आणि यावर्षी जवळपास 491 ते 500 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च होणार आहे. आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षीच्या 2022 तसं 2021 बरीचशी कामं पूर्ण होतील. 2022 मध्याला हा सगळा प्रकल्प पूर्ण करायचा असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी वाढीव गरज लागली तर निधी देखील देणार आहे. या बजेटमध्ये परवाच्या आम्ही मोठी तरतूद पहिल्यांदाच निवडलेला केली. आणखीन ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी गरज पडली आणि जर जे काम आम्ही इथं सुरू केलेलं आहे ते जर वेळेत पूर्ण करणं झालं तर आणखीन वाढीव निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण निळवंडे धरण ही आमची प्रायोरिटी आहे, त्यामुळे निळवंड्याला निधी कमी पडून द्यायचा नाही असं ठरवून मी आता दुसऱ्यांदा भेट या प्रकल्पाला देतो. त्यात प्रयत्न आमचा हा आहे की याला गती सतत कायम राहावी आणि निळवंडे प्राधान्याने पूर्ण केलं तर नगर जिल्ह्यातल्या 4-5 तालुक्यांचा प्रश्न बऱ्यापैकी पाण्याचा कमी होतो असा प्रयत्न आम्ही करतो. निळवंडेचं काम हे खूप वर्षाची जुनी मागणी, पिढ्यानपिढ्याची जुनी मागणी पूर्ण होते आहे. आणि खरं म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी मिळाली, लोक आमच्या विकास आघाडीला असेल किंवा पूर्वी सुद्धा आम्ही ज्यावेळेस आलो सत्तेमध्ये त्यावेळेस त्याला गती दिलेलीच आपल्या सगळ्यांना दिसेल. आणि आता तर आणखी चांगली गोष्ट आहे की माननीय जयंतराव पाटील हे पाटबंधारे विभागाचे मंत्री झाले, जलसंपदाचे मंत्री झाले, स्वतः खूप चांगला ते भाग घेत आहेत, इंटरेस्ट घेत आहेत, निधी चांगला उपलब्ध होतोय. आमचा पाठपुरावा सर्वांचा खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि याचा परिणाम 22 जो पावसाळा होईल जे पाणी साठेल ते पाणी आता कॅनलनं फिरलं पाहिजे हे टार्गेट ठेवून आता सध्या काम चाललेलं आहे.